विश्वाला शांतीचा संदेश देणारे भगवान गौतम बुद्धांच्या मंगल कर्मातील मार्गाचे अनुसरण करणे काळाची गरज असल्याचे प्रतिपादन बौद्धाचार्य रवींद्र कटारे यांनी केले. देवाली कॅम्प येथील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर सार्वजनिक जयंती उत्सव समितीच्या वतीने बुद्ध विहार येथे सकाळी त्रिशरण, पंचशील, बौद्ध व भीमवंदना गायली. यावेळी कटारे यांनी मार्गदर्शन केले. कार्यक्रमास समितीचे चेअरमन विश्वनाथ काळे, भाऊसाहेब देवरे, जयंती अध्यक्ष संतोष कटारे, शहराध्यक्ष सुरेश निकम, शैलेश भालेराव, आर डी जाधव, मनोज पगारे, अशोक साळवे, पंडित साळवे, गौतम भालेराव, महेंद्र सोनवणे, रवींद्र गायकवाड, बी डी खडताळे, गिरीश मोरे, अनिल ढेंगळे, पद्माकर दोंदे, कुंदन दोंदे आदींसह महिला वर्ग उपस्थित होता. या निमित्ताने विहारात आर्मी पब्लिक स्कूलचे कला शिक्षक सुरेश मैजदुने यांनी आकर्षक रंगात भगवान गौतम बुद्धांची रांगोळी साकारली. सायंकाळी शहरातून धम्म रॅली काढत सामाजिक सलोखा, शांतता आणि बंधुभाव वृंदिंगत हो असा संदेश देण्यात आला. त्यानंतर जुने बसस्थानक परिसरात विविध मान्यवरांच्या हस्ते भव्य खीरदान करण्यात आले. यशस्वीतेसाठी जयंती उत्सव समिती पदाधिकारी प्रयत्नशील होते. आणि धम्म बांधव म्हणून बाबासाहेबांनी दिलेल्या धर्माच्या विचाराला अनुसरायचं आणि त्याच्यावर दैनंदिन जीवन आपलं चालू ठेवायचं. एवढं काम आपण जर केलं तर आपण जीवनामध्ये आपण तर सफलच होऊ, पण आपल्या बरोबर समाजाचं सुद्धा एक मोठं देणं आहे, ते सुद्धा सफलच्या मार्गाने लागू शकतात. म्हणून आजच्या या शुभदिनी मी सर्वांना ज्ञान मंदिर समितीच्या वतीने, चेअरमॅन ह्या नात्याने, तुमच्या वतीने, तुम्हीच बनवलं आम्हाला ट्रस्टी म्हणून हे इथपर्यंत आलेलं आहे. हे खरं म्हणजे हे सगळं समाजाचं श्रेय, हे एकट्या कोणाचं श्रेय नाही आहे. हे जे बौद्ध विहार बांधलं, माग जी इमारत बांधलेली आहे, त्या इमारतीचं श्रेय केवळ ट्रस्टीचं नसून सर्व समाजाचं आहे. सर्व म्हणजे सर्व समावेशक समाजाचं आहे, मर्यादित समाजाचं नाही आहे, हे लक्षात ठेवलं पाहिजे. जगत वंदे जगद्गुरु महाकारुणी तथागत भगवान गौतम बुद्ध यांची 2563 जयंती, आज वैशाख पौर्णिमा. पूर्ण जगभरात ज्यांनी आपल्या मधुर वाणीने शांतीचा, मैत्रीचा, करुणेचा संदेश पसरवला, त्या तथागतांची आज जयंती. तथागत म्हणजे बोली कैसा चाले. तथागत जसे बोलतात तशी कृती करतात, तसं आचरण करतात, म्हणून त्यांना तथागत. भगवान भग्ग आणि वान, भग्ग म्हणजे त्याने तृष्णेचा त्याग केलेला आहे असे भगवान, म्हणून तथागत भगवान गौतम बुद्ध जे आणि जे फक्त आज पूर्ण विश्वाला युद्धापासून वाचवू शकतात. म्हणून आपण म्हणतो युद्ध नको, आम्हाला बुद्ध हवा आहे. अशा पूर्ण विश्वात शांती समाविष्ट व्हावी अशा मी आजच्या या पौर्णिमेच्या दिवशी सर्वांना हार्दिक हार्दिक शुभेच्छा देतो. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर सार्वजनिक जयंती महोत्सव जयंती अध्यक्ष या नात्याने आज वैशाखी पौर्णिमा अर्थात बौद्ध पौर्णिमा महाकारुणी तथागत भगवान गौतम बुद्धांचा जन्म हा वैशाखी पौर्णिमेलाच झाला होता. त्यानंतर त्यांना बोधिवृक्षाखाली दिव्य ज्ञान प्राप्त झालं, ते सुद्धा वैशाखी पौर्णिमेलाच झालं होतं. आणि त्यांचं महापरिनिर्वाण हे सुद्धा वैशाखी पौर्णिमेलाच झालं होतं. तर या वैशाखी पौर्णिमेला आपल्या धम्मामध्ये अनन्यसाधारण महत्त्व आहे. तर आजच्या या बौद्ध जयंतीच्या अर्थात वैशाखी पौर्णिमेच्या दिनाच्या निमित्तानं बाबासाहेब आंबेडकर यांच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या बौद्ध विहारामध्ये आदरणीय आमचे चुलते बौद्धाचार्य यांच्या माध्यमातून या ठिकाणी वंदना आणि सुत्तपठन यांचा कार्यक्रम घेण्यात आला. आणि या कार्यक्रमाला असंख्य बौद्ध धम्म उपासक व उपासिका या ठिकाणी हजर होत्या. आणि नंतर विचारांची देवाणघेवाण करण्यात आली आणि काही गोष्टी ठरवण्यात आला की आज या जगाला बुद्धांची नितांत गरज आहे. त्यासाठी तरुण, वृद्ध आणि समाज बांधवांनी प्रत्येक रविवारी या बौद्ध विहारामध्ये आलंच पाहिजे, बौद्ध तत्वज्ञान अंगीकारलंच पाहिजे असा ठराव मंजूर करण्यात आला.
या ठरावाचं मी जयंती अध्यक्ष या नात्याने स्वागत करतो.